नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। दुःख असण्याचं काहीच काम नाही, कारण उद्या निकाल येणार आहे। तो माझा आत्मविश्वास आहे की मी ज्या वेळेला तो निकाल घेतलाय, तो मी सर्व बाजूने अभ्यास करूनच, घटनेचा असेल, सभागृहाचा असेल, त्याचा सगळ्यांचा किंवा पक्षाच्या पक्षगट असतील, कोणाच्या अधिकार कोणाला आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच त्यांना त्या ठिकाणी 16 आमदारांना पात्र केलं होतं। त्याच्यामुळे मला काही विचार करायचं काम नाही। तसं नाहीये, वेळ देताना 2 दिवस ते 7 दिवस दुःख असण्याचं काहीच काम नाही, कारण उद्या निकाल येणार आहे। तो माझा आत्मविश्वास आहे की मी ज्या वेळेला तो निकाल घेतलाय, तो मी सर्व बाजूने अभ्यास करूनच, घटनेचा असेल, सभागृहाचा असेल, त्याचा सगळ्यांचा किंवा पक्षाच्या पक्षगट असतील, कोणाच्या अधिकार कोणाला आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच त्यांना त्या ठिकाणी 16 आमदारांना पात्र केलं होतं। त्याच्यामुळे मला काही विचार करायचं काम नाही। तसं नाहीये, वेळ देताना 2 दिवस ते 7 दिवस आणि त्यांना ते 2 दिवस कमी वाटत असतील तर त्यांनी पुढचे काही दिवस मागावेत आणि त्याच्यावरचा विचार अध्यक्षांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि मुदतवाढ द्यायची किंवा नाही द्यायची तो अध्यक्षाचा प्रश्न होता। मला काही तशी कल्पना नव्हती, पण मला एक माहीत होतं का मी हा तसा सरकार किंवा अध्यक्षांचा शपथविधी हा मी अध्यक्ष असताना झाला होता किंवा ती प्रक्रिया मी असताना झाली होती, तर मग मी अविश्वास माझ्यावर होता, तर मी ही प्रक्रिया केली तर मग संबंधित प्रक्रिया सुद्धा ग्राह्य नव्हती असं म्हणावं लागेल। झालेलं नाही अविश्वास, तो रितसर नव्हताच, तर अविश्वासाचा नंतर कार्यवाही काय होती? रितसर असता तर कदाचित तो मांडावा लागतो, त्याची संख्याबळ दाखवावं लागतं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या असत्या तर ठीक, पण ते योग्य पद्धतीने त्याची मांडणीच झालेली नव्हती, त्याच्यामुळे अविश्वास येण्याचा विषयच येत नाही। आता काय कोर्टात कुठले किंवा सुनावणीच्या वेळेला अनेक प्रकारचे प्रत्येक जण काहीतरी मुद्दे मांडणार आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार, हे साहजिकच आहे। कोर्ट 16 लोकांना अपात्र केलंय हे योग्य आहे, राईट आहे, असाच निर्णय देऊ शकतो। माझं मत आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा आदेश रद्दच देऊ शकतात का, जेणेकरून इथं रद्द झालं, इथं त्यांचं सभासदत्व रद्द करण्याच्या संदर्भातला झालेला निर्णय हा चुकीचा आहे म्हणून ते कोर्टात गेलेत, तर कोर्ट त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर निर्णय देऊ शकतात का हे तिथं घेतलेला निर्णय हा योग्य आहे, हे अपात्र आहे, असा निर्णय घेऊ शकतं, किंवा तसं नसेल तर संबंधित सभागृहातच पुन्हा तो निर्णय घेण्यासाठी जर पाठवलं तर ते तत्कालीन अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष मी होतो माझ्या समोर येईल असा माझा विश्वास आहे। अपात्र केलं होतं का करू नये असं नव्हतं, केलं असंच आहे ना, कारण निवड हा माझा दिलेला निर्णय किंवा महाराष्ट्राचा निर्णय, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात झालेला वादविवाद याचा निर्णय नसून हा पूर्ण देशभराला ह्याच्यानंतर हा लागू पडणारा निर्णय राहणार आहे, एक ऐतिहासिक निर्णय राहणार आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी त्याच पद्धतीने होईल आणि मी जो निर्णय दिलाय तोच निर्णय पक्का राहील, ती प्रक्रिया त्याच्यातली माहिती नव्हती असं म्हणू, आणि म्हणून मी माझ्या समोर झालेली सगळी जी काही कार्यवाही आहे तिच्यातला पुन्हा होणारा जे काही डिसिजन असेल ते माझ्याच समक्ष होईल। कार्यक्रम म्हणजे मी पूर्वी जो काही निर्णय दिला आहे, कार्यक्रम नाही, तो जी प्रक्रिया आहे, जो कायदा आहे, कानून आहे, जी घटना आहे, त्या पद्धतीनं तो निर्णय योग्य आहे, त्याला कार्यक्रम मी म्हणणार नाही। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।